नोएडातील पॉश एरिया असलेल्या सेक्टर 94 मधील सुपरनोवा सोसायटीमधील एका फ्लॅटवर पोलिसांनी धाड टाकली. दरवाजा उघडल्यानंतर आज जे दिसलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी येथून 200 हून अधिक मुलामुलींना अटक केली आहे. सोसायटीतील लोकांनी पोलिसांना फोन करून विचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली. लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तिथं पोहोचून दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर आश्चर्यचकित झाले. फ्लॅटमध्ये हे विद्यार्थी बिनदिक्कतपणे दारू पीत होते. तिथून दारूच्या बाटल्या सर्वत्र पसरल्या होत्या. यापैकी बरेच लोक 21 वर्षापेक्षा कमी वयाचे होते, जे UP मध्ये दारू पिण्यासाठी किमान स्वीकार्य वय. चौकशी केली असता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी इथं रेव पार्टीचं आयोजन केल्याचं समोर आलं. यावेळी तिथं खूप मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. या आवाजाला त्रासलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून तक्रार केली. लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तिथं पोहोचून दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर आश्चर्यचकित झाले. सुपरनोवा सोसायटीत राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना थांबवली तेव्हा त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांनी बाल्कनीतून दारूच्या बाटल्याही खाली फेकल्याचा आरोप केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि फ्लॅटमध्ये नियमाविरुद्ध पार्टी आयोजित केल्याप्रकरणी 5 आरोपी आणि इतर 35 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.